नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत टेन्सेस। टेन्स म्हणजे काय तर काळ। काळांचा अभ्यास आपण करणार आहोत। सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की काळाचे मुख्यतः तीन प्रकार पडत असतात। पहिला आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स, त्यानंतर तिसरा आहे फ्युचर टेन्स। अशा तीन मुख्य काळांचे प्रकार आहेत आणि हा प्रत्येक काळ हा चार उपप्रकारांमध्ये विभागला गेलेला आहे। त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो सिंपल, दुसरा आहे कंटिन्युअस, तिसरा आहे परफेक्ट आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस। त्यात आपण सर्वात आधी प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करणार आहोत। प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर वर्तमान काळ। ठीक आहे, या वर्तमान काळाचे मुख्यतः चार प्रकार पडत असतात। त्यामधला पहिला जो प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। जर आपण याचं उदाहरण बघितलं तर ते आहे आय राईट अ लेटर। आय राईट अ लेटर म्हणजेच काय तर मराठीमध्ये याचा अर्थ होतो मी पत्र लिहितो। तर मराठी वाक्याच्या शेवटी तो, त्या, ती, ते हे शब्द येत असतील तर समजायचं की हा साधा वर्तमान काळ आहे। याचा जर फॉर्म्युला आपण बघितला, सब्जेक्ट प्लस वी1 प्लस ऑब्जेक्ट, यासोबत हेल्पिंग वर्ब लागत नाही आणि याचं जे मेन वर्ब असतं वी1 असतं, जसं की इथं आपण राईट घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढील जो प्रकार आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ। चालू वर्तमान काळ याचं जर का आपण एक्झाम्पल बघितलं, आय एम रायटिंग अ लेटर। आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे काय तर ह्या वाक्याचा अर्थ होतो की मी पत्र लिहित आहे। एखादी घटना जी की कंटिन्युअस आहे, चालू आहे, त्यासाठी हा काळ वापरत असतो। त्याचा फॉर्म्युला जर का आपण बघितला, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, याच्यासोबत लागणारं जे हेल्पिंग वर्ब आहे एम इज आर, हे एम इज आर हे तिन्ही जे हेल्पिंग वर्ब आहे, एम हा आय ह्या सब्जेक्ट साठी वापरला जातो, इज ही सी इट याच्यासाठी वापरला जातो आणि आर हे जे हेल्पिंग वर्ब आहे, यू आहे, वी आहे आणि दे यांच्यासाठी हे वापरलं जात असतं। त्यानंतर जे मेन वर्ब आहे याच्यासोबत लावलेलं ते V4 आहे, फॉर एक्झाम्पल रायटिंग। त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ। एक्झाम्पल जर का आपण बघितलं तर आय हॅव रिटन अ लेटर। आय हॅव रिटन अ लेटर म्हणजेच काय मराठीमध्ये याचा अर्थ होतो की मी पत्र लिहिलं, म्हणजेच एखादी घटना नुकतीच संपली असेल त्यासाठी हा काळ वापरला जात असतो। त्यानंतर याचा फॉर्म्युला जर आपण बघितला, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा हॅव आणि हॅज असेल त्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप हे वापरलं जात असतं। हॅव आणि हॅज या ठिकाणी दोन हेल्पिंग वर्ब आहेत, तर हा जो हे जे हेल्पिंग वर्ब आहे हॅव आणि हॅज, ही सी इट असेल तर हॅज वापरला जातो आणि बाकी जे असतील उरलेले जे सब्जेक्ट प्रोनाऊन असेल त्यासोबत हॅव हा वापरला जात असतो। त्यानंतर जे मेन वर्ब याच्यासाठी आपण वापरले आहे ते V3 आहे, फॉर एक्झाम्पल बघा रिटर्न, हे V3 आपण इकडे या वाक्यामध्ये वापरलेलं आहे, या काळामध्ये आपण वापरत असतो। त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय तर चालू पूर्ण वर्तमान काळ। या वाक्याचं जर का एक्झाम्पल आपण बघितलं, याचं जर का एक्झाम्पल बघितलं, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर। आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजेच काय तर याचा अर्थ होतो की मी पत्र लिहित आलेलो आहे। याचा फॉर्म्युला जर का आपण बघितला, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब याच्यासोबत लागत असतं, हॅव किंवा हॅज बीन आपण घेऊ शकतो। त्यानंतर मेन वर्ब जे आहे ते V4 याच्यासोबत आपण वापरत असतो। त्यानंतर प्रेझेंट टेन्स समजून घेतल्याच्या नंतर आपण ओढूया पुढच्या काळाकडे, जो आहे पास्ट टेन्स। पास्ट टेन्स मध्येही चार प्रकार पडत असतात। पास्ट टेन्स म्हणजे काय तर भूतकाळ। भूतकाळाचेही चार प्रकार पडत असतात। पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय तर साधा भूतकाळ। एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आय रोट अ लेटर। आय रोट अ लेटर याचा अर्थ असा होतो की मी पत्र लिहिलं, मी पत्र लिहिलं, शेवटी आलेलं आहे ल। त्यानंतर आपण याचा फॉर्म्युला जर का बघितला, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, या ठिकाणी आपण क्रियापदाचं दुसरे रूप वापरलेलं आहे। त्यानंतर याच्यासोबतही हेल्पिंग वर्ब लागत नाही। त्यानंतर मेन वर्ब जर का आपण बघितलं तर V2 याच्यासोबत येत असतं। त्याच्यामधला पास्ट मधला दुसरा प्रकार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। चालू भूतकाळ याचा जर का आपण उदाहरण बघितलं, आय वॉज रायटिंग अ लेटर। आय वॉज रायटिंग अ लेटर याचा अर्थ होतो मी पत्र लिहित होतो, मी पत्र लिहित होतो। जर याचा फॉर्म्युला आपण बघितला, सब्जेक्ट प्लस वाजवर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट,
याच्या सोबत लागणारे जे हेल्पिंग वर्ब आहे वॉज आणि वर. आता वॉज सोबत कोणतं आणि वर सोबत कोणती. जर का सब्जेक्ट मध्ये तुमच्या सोबत आय असेल, ही सी इट असेल तर वॉज घ्यायचा, आणि वर दे यू आणि वी याच्या सोबत वर हे वापरावं लागतं. त्यानंतर जे मेन वर्ब आहे ते आपण इकडे व्ही फोर वापरलेलं आहे. या काळामधला जो पुढचा प्रकार आहे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. त्याचं उदाहरण जर आपण बघितलं, आय हॅड रिटन अ लेटर, आय हॅड रिटन अ लेटर, त्याचं वाक्य मराठीमध्ये जर आपण अर्थ बघितला की मी पत्र लिहिलं होतं, मी पत्र लिहिलं होतं. जर आपण याचा फॉर्म्युला बघितला, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस विथ री प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर त्याचा जर का आपण हेल्पिंग वर्बचा विचार केला तर याच्या सोबत एकच हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅड, आणि हे हॅड आहे सोबत सर्व सब्जेक्ट सोबत वापरला जातो. त्यानंतर मेन वर्ब जो आहे तो व्ही थ्री इथं वापरलेला आहे. त्यानंतर चौथा प्रकार जो आपण बघायचा आहे तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. एक्झाम्पल जर का आपण बघितलं, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मराठीमध्ये वाक्याचा अर्थ होतो की मी पत्र लिहित आलेलो होतो. फॉर्म्युला जर आपण बघितला, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट, याच्यासोबत लागणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते हॅड बीन आहे, आणि मुख्य क्रियापद ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो ते व्ही फोर आहे. पास्ट टेन्स समजून घेतल्यानंतर काळाचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये जर आपण बघितलं, फ्युचर टेन्स म्हणजे तर भविष्यकाळ. याच्यामध्ये ही चार प्रकार पडत असतात. त्यामधला जो पहिला प्रकार आहे तो आहे सिंपल फ्युचर, साधा भविष्यकाळ. जर आपण एक्झाम्पल बघितलं तर आय विल राईट अ लेटर, आय विल राईट अ लेटर ह्या वाक्याचा अर्थ होतो मी पत्र लिहिणार, मी पत्र लिहिणार. फॉर्म्युला जर आपण बघितला, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब शाल शाल किंवा विल हे घ्यावं लागतं. मेन वर्ब जे आहे ते व्ही वन आहे, जे की आपण शाल किंवा विलच्या सोबत वापरत असतो. त्यानंतर फ्युचर मध्ये पुढचा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू भविष्यकाळ. याचा जर आपण एक्झाम्पल बघितला तर आय विल बी रायटिंग अ लेटर, ह्या आय विल बी रायटिंग अ लेटर याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी पत्र लिहित असेल, मी पत्र लिहित असेल. जर याचा फॉर्म्युला आपण बघितला, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट, याच्यासोबत लागणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते विल बी आहे, आणि मुख्य क्रियापद जे आहे ते व्ही फोर आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळ. याचं जर आपण उदाहरण बघितलं, आय विल हॅव रिटन अ लेटर, मराठीमध्ये याचा अर्थ होतो की मी पत्र लिहिलं असेल. फॉर्म्युला जर आपण बघितला, सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट, तर याच्यासोबत लागणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते विल हॅव आहे, आणि मेन वर्ब जे आहे ते व्ही थ्री आहे. याच्यामधला जो चौथा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. एक्झाम्पल जर आपण बघितलं, आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मराठीमध्ये याचा अर्थ होतो मी पत्र लिहित आलेलो असेल. याचा फॉर्म्युला जर आपण बघितला, सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट, याच्यासोबत लागणार जे सहाय्यकारी क्रियापद आहे विल हॅव बीन, आणि जे मेन वर्ब आहे ते आहे व्ही फोर. अशा प्रकारे आपण काळांचा अभ्यास, जे मुख्य तीन प्रकार आपण बघितले, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर, अशा प्रकारे आपण एकूण 12 काळांचा अभ्यास केलेला आहे. आणि 12 काळांचा अगदी शॉर्ट मध्ये जर का आपल्याला एक रिव्हिजन करायचं असेल आणि लक्षात ठेवायचं असेल तर ही जी मराठी वाक्य आपल्याला खूप उपयुक्त असतील. जसं की बघा, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहित आहे, त्यानंतर मी पत्र लिहिलं आहे, आणि मी पत्र लिहित आलेलो आहे, हे झालं वर्तमान काळामध्ये. जर आपण पास्ट मध्ये जर बघितलं तर थोडासा डिफरन्स आहे, परंतु तुम्हाला हे जर का कळलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा, इकडे सगळे आहे आहे आणि पास्ट मध्ये होतं. बघा, मी पत्र लिहिलं, त्यानंतर मी पत्र लिहित होतो, त्यानंतर इकडे बघा मी पत्र लिहिलं होतं आणि मी पत्र लिहित आलेलो होतो, म्हणजे जिथं आहे आहे होतं तिथं होतो होतं झालं, आणि फ्युचर मध्ये असेल असेल. फॉर एक्झाम्पल बघा, मी पत्र लिहिणार, मी पत्र लिहित असेल,
त्यानंतर मी पत्र लिहिलं असेल आणि मी पत्र लिहित आलेलो असेल. जर का तुम्हाला मराठी काळांची जर का कन्सेप्ट समजली तर तुम्हाला टेन्स ओळखणं खूप सोपं जाईल. मराठीमधून जर का तुम्हाला याचं जो कनेक्टिव्हिटी आहे ती जर का लावता आली तर तुम्हाला टेन्स ओळखणं अगदी सोपं जाईल. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, तर नक्की याला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. थँक्यू.